ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. मराठवाड्यातील एका गावात जगन नावाचा एक भिकारी आपली मुलगी गौरी सोबत राहत होता. गौरीच्या आईचा मृत्यू गावात पसरलेल्या महामारीने झाला होता आणि जगनला डोळ्याने फारसे दिसत नसे, त्यामुळे त्याला कुठेही काम भेटत नसे. त्यामुळे मजबुरीने तो पोट भरण्याकरिता गौरीला सोबत घेऊन भीक मागू लागला. पण गौरीला भीक मागणं आवडत नसे, तिला शिकण्याची खूप आवड होती. जेव्हाही गौरी वडिलांसोबत गावात भीक मागण्यासाठी पाटलींच्या घरी जात असे, तेव्हा तिचा मुलगा राजू अभ्यासाला बसलेला पाहून गौरीला स्वतःबद्दल खूप वाईट वाटत असे आणि त्याचबरोबर हे पाहून पाटलीन गौरीला ताना मारत असे. बबन्या, दारावर पुन्हा तोच भिकारी आला असेल तर त्याला काहीतरी शिळपाक भीक देऊन इथून जाण्यास सांग. गावात एकही दवाखाना नाही आणि या भिकारी लोकांची महामारी सारखी बीमारी जर माझ्या मुलाला झाली तर मी काय करणार. हे शब्द कानांवर पडताच दोघेही दुखी होऊन तिथून निघून गेले. तेव्हा गौरी म्हणाली, बाबा, गावातले सगळे लोक आपल्यापासून दूर का जातात? आपण खूप वाईट लोक आहोत का? मग वडील म्हणाले, अगं नाही पोरी, वाईटपणा तर आपल्या गरिबीत आणि यांच्या विचारात आहे. बाबा, एक दिवस मी डॉक्टर होणार आणि तुमच्या डोळ्याचाही इलाज करणार, तसंच या गावात एक दवाखाना सुद्धा उघडणार. पोरी, आपल्याला दोन वेळेची भाकरी मिळणं सुद्धा अवघड आहे. ही स्वप्न तर श्रीमंतांनीच पाहायची असतात. खरंच मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तेवढ्यात एका बाईने गौरीला आवाज दिला आणि बोलली, अगं गौरी, तू जर का आज आमचं टॉयलेट साफ करून दिलंस तर मी तुला 5 रुपये भीक देईन. गौरीने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि टॉयलेट साफ करून दिलं. पण गौरीला हे काम करताना खूप वाईट वाटत होतं. तेव्हा गौरीने ठाम निश्चय केला की आता मी डॉक्टर होऊनच दाखवणार. गौरीने तिच्या वडिलांना एका मंदिराबाहेर रहीम चाचाजवळ बसवलं आणि स्वतः काही दिवस खेळणी विकून पैसे कमावू लागली. आणि मग एक दिवस गौरी गावातील शिक्षिका रेणू दिदीला भेटली आणि गावातल्या सरकारी शाळेत शिकण्यासाठी जाऊ लागली. आता रोज गौरी शाळेतून आल्यानंतर खेळणी विकून पैसे कमावू लागली आणि आपल्या बाबांना सांभाळूही लागली. गौरीने रात्रभर जागून अभ्यास केला आणि नेहमी चांगले गुण घेऊन ती पास होऊ लागली. गौरीची हिम्मत आणि जिद्द पाहून पाटलीन आणि गावातील लोक आश्चर्यचकित होऊन जगन आणि गौरीवर जळू लागले. ही भिकारीण आता शिक्षण घेऊन कोणती मोठी डॉक्टर कलेक्टर होणार आहे, मी पण पाहते. गौरी दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होऊ लागली आणि रेणू दिदी तिला अभ्यासामध्ये मदतही करू लागली. हळूहळू काळ बदलत गेला होता. गौरी आता मोठी झाली होती. आपल्या मेहनतीने आणि कष्टाने तिने शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील डॉक्टरीचं शिक्षण तसेच कॉलेजमध्ये दाखला मिळण्यासाठी गौरीने परीक्षा दिली आणि परीक्षेत ती टॉप सुद्धा झाली. ही बातमी ऐकून गौरीचे वडील आणि रेणू दिदी खूपच आनंदी झाले. बाबा, डॉक्टर की शिक्षण घेण्यासाठी मला स्कॉलरशिप मिळाली आहे. पण आता गौरीला बाबांना सोडून शहरामध्ये डॉक्टर के शिक्षण घेण्यासाठी जावं लागणार होतं. ती उदास झाली. हे पाहून रेणू दिदी म्हणाली, गौरी, तू अजिबात चिंता करू नकोस, इथे सगळं मी पाहून घेईन. तू फक्त शहरात जाऊन डॉक्टर होऊनच परत ये. गौरी शिक्षणासाठी शहरात गेली. बदलत्या काळानुसार आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रगतीकडे वाटचाल करू लागली होती. खूप दिवस झाले होते पण गौरीची काहीच खबर नाही आली. काही वर्षांनंतर गावात पुन्हा महामारीचा त्रास पसरला होता आणि गौरीचे बाबा आणि पाटलिनीचा मुलगा राजू हे सगळे आजारी पडले होते आणि ते शहराच्या ठिकाणी दवाखान्यात दाखल झाले होते. पण काही दिवसांपासून डॉक्टरच आले नाहीत. सगळे दुखी होऊन उदास मनाने देवाकडे प्रार्थना करू लागले. तेवढ्यात एका नर्सने बातमी दिली. नर्स म्हणाली, आता तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही, कारण सरकारकडून शहरातील सर्वात मोठी डॉक्टर मॅडम तुमचा इलाज करण्यासाठी येते. ही बातमी ऐकून गावकरी आनंदी झाले. तेव्हा दवाखान्यासमोर एक मोठी कार येऊन थांबली आणि त्यातून एक डॉक्टरीन उतरली. गावातल्या सरपंचांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. जेव्हा डॉक्टरीनबाई आल्या तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्या डॉक्टर दुसऱ्या कुणी नसून तीच भिकारी मुलगी गौरी होती. गौरीने आपल्या बाबांचे पाय धरले आणि आशीर्वाद घेतला आणि मग सर्व गावकरी लोकांचा तिने उपचार करण्यास सुरुवात केली. गौरीच्या उपचारामुळे काही दिवसात सर्वांचा आजार बरा झाला. गौरीने आपल्या बाबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यांना डोळ्याची दृष्टी परत मिळवून दिली. गौरीच्या मेहनतीने सर्व गाव पुन्हा एकदा महामारीसारख्या मोठ्या आजारातून मुक्त झाले. आणि तसेच पाटलीन व गावकऱ्यांना आपण गौरीवर केलेल्या अत्याचारावर पश्चाताप झाला. त्या सर्वांनी फुलांचा हार घालून गौरीच्या नावाचा जय जयकार केला आणि हे पाहून गौरीच्या बाबांना खूप अभिमान वाटला. तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला असा बोध होतो की जर तुम्ही गौरीप्रमाणे मेहनत आणि दृढ निश्चयाने कष्ट केले तर
तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. एका छोट्याशा गावात सखुबाई नावाची स्त्री राहत होती. ती खूप गरीब होती. ती भाड्याच्या घरात राहत असे. तिचा नवरा 2 वर्षांपूर्वीच वारला होता. तिला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं राजेश. तो अभ्यासात खूप हुशार होता. नवरा मरण पावल्यानंतर घराची सगळी जबाबदारी सखुबाईच्या खांद्यावर आली होती. आणि सोबत राजेशचा शिक्षणाचा खर्च सुद्धा. सखुबाई नेहमी विचार करत असे की एक दिवस तिचा मुलगा मोठा ऑफिसर बनेल. सखुबाई जेव्हा कामावर जात असे तेव्हा राजेश सुद्धा सोबत जात असे. सखुबाई लोकांच्या घरी जाऊन भांडी घासत असे तर काही ठिकाणी स्वयंपाक सुद्धा बनवत असे. आणि राजेश त्या घरी आलेले वृत्तपत्र मन लावून वाचत असे. एक दिवस राजेश वृत्तपत्र वाचत असताना त्यांच्या मालकिणीने त्यांना टोमणा मारला. अरे राजेश, वर्तमानपत्र वाचून तू काय मोठा ऑफिसर होणारेस का? त्यापेक्षा आईला थोडी मदत कर. कमीत कमी तिला थोडी मदत तरी होईल. यावर राजेश म्हणाला, मालकीण, मला मोठा ऑफिसर बनायचंय, कलेक्टर व्हायचंय. मी पुस्तक खरेदी करू शकत नाही म्हणून मी ज्ञान मिळवण्यासाठी पेपर वाचत असतो. मालकीण म्हणाली, तू आणि कलेक्टर चेहरा बघितलायस का? आणि मालकीण मोठ्याने हसू लागली. सखुबाईला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि ती राजेशला घेऊन घरी निघून गेली. मग सखुबाई लग्नामध्ये स्वयंपाकाचं काम घेऊ लागली. ती एकटी 15-20 किलोच्या पोळ्या करू लागली. यामुळे ती सकाळीच 3 वाजता उठून कामाला लागत असे. तिच्यासोबत राजेश सुद्धा उठून कामात मदत करत असे आणि अभ्यास सुद्धा करत असे. एक दिवस अचानक घरमालक घरी आले आणि म्हणाले, काय सखुबाई, तू आणि तुझा मुलगा सकाळीच 3 वाजता उठता आणि आमची लाईट जाळता. लाईट बिल बघा किती जास्त येते, ते पण तुमच्यामुळे. एकतर बिल जास्त भरा नाहीतर खोली रिकामी करा. आणि खोली मालक रागत निघून गेला. मग राजेश कंदील लावून अभ्यास करू लागला. आई सुद्धा त्या प्रकाशात पोळ्या करू लागली. असेच काही वर्ष राजेश अभ्यास करू लागला आणि वर्गामध्ये नेहमी पहिला नंबर मिळवत असे. राजेशचा अभ्यास बघून त्याच्या गुरुजीने पुढील शिक्षणासाठी त्याला दिल्लीला जाण्याचा सल्ला दिला आणि त्याच्या शिक्षणाच्या खर्चाची सर्व जबाबदारी घेतली. राजेश तेव्हा 22 वर्षांचा होता. मग काय, राजेश दिल्लीला गेला आणि त्याने खूप अभ्यास केला. तो रात्रंदिवस वाचनालयात पुस्तके वाचू लागला. मग एक दिवस सायकलवरून परीक्षेला जात असताना त्याला एका गाडीवर उडवलं. राजेश जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला आणि डाव्या हाताला मार लागला. तो विचार करू लागला, माझ्या डाव्या हाताला जखम आणि डोक्यातून रक्त वाहते. अशा अवस्थेमध्ये हॉस्पिटलला जाऊ की परीक्षा द्यायला? जर दवाखान्यात गेलो तर माझं पूर्ण वर्ष वाया जाईल आणि हे माझ्यासाठी शक्य नाही. आणि दिल्लीला राहण्याचा माझा खर्च सुद्धा कोण उचलणार? माझ्या फक्त डाव्या हाताला इजा झाली आहे, पण उजवा हात तर अजून चांगला आहे. मी या हाताने परीक्षा देऊ शकतो. आणि मग राजेशने तिथून सरळ परीक्षा केंद्रावर जाऊन आपला पेपर दिला. परीक्षा दिल्यानंतर राजेश दवाखान्यात गेला आणि स्वतःचा उपचार केला. राजेशने दवाखान्यातच मुलाखतीची तयारी केली आणि मुलाखत दिली. मग काही दिवसांसाठी राजेश आपल्या आईकडे गावाला पुन्हा निघून गेला. काही दिवसांनंतर निकालाच्या दिवशी त्याची आई एक पेपर घेऊन आली आणि राजेशला निकाल पाहायला सांगितला. राजेशने निकाल बघितला आणि तो आनंदी होऊन आईला सांगू लागला, आई मी पास झालो, तुझा मुलगा मोठा ऑफिसर झालाय, मी कलेक्टर झालो आई. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते दोघे रडू लागले. तर मित्रांनो, या गोष्टीतून काय बोध घेता येईल की नेहमी आपलं ध्येय समोर ठेवून प्रयत्न करावेत. लोक तुमच्यावर हसतील, मस्करी करतील, तरी तुम्ही तुमचं ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. दक्षिण भारतातील एका गावात कार्तिक नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याचं लग्न लक्ष्मीशी झालं होतं. लक्ष्मी ही एक इडली वडा हॉटेल मालकाची मुलगी होती. कार्तिक आणि लक्ष्मी खूप आनंदी होते. लक्ष्मी कार्तिकला रोज डबा बनवून देत असे आणि कार्तिक डबा घेऊन रोज ऑफिसला जात असे. त्यांचं जीवन सुरळीत चालू होतं. पण अचानक काही वर्षांनंतर त्यांच्या आयुष्याला कोणाची तरी नजर लागली. एक दिवस कार्तिक खूप उदास होऊन घरी परतला आणि लक्ष्मी समोर रडू लागला. अहो काय झालं, तुम्ही का रडताय? लक्ष्मीने विचारलं. यावर कार्तिक म्हणाला, माझी नोकरी गेली. लक्ष्मीने विचारलं, पण का? आतापर्यंत तर सगळं नीट चाललं होतं, मग अचानक असं का झालं? कार्तिकने रडत रडतच सांगितलं, मी जिथे काम करत होतो त्या मालकाने त्यांची कंपनी दुसऱ्याला विकली आणि मला कामावरून काढून टाकलं. अरे रे, पण तुम्ही आता रडू नका, ही गेली तर दुसरी मिळेल, तुम्ही चिंता नका करू. लक्ष्मीने कार्तिकला धीर दिला. कार्तिकने विचारलं, परंतु लक्ष्मी आता घर खर्च कसा चालेल? आणि तो रडायला लागला. तुम्ही चिंता नका करू, मी काही ना काहीतरी नक्कीच करेन. आणि तुम्ही सुद्धा नवीन नोकरी शोधत राहा आणि मला खात्री आहे ही वाईट वेळ सुद्धा लवकरच निघून जाईल.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लक्ष्मी झोपेतून लवकर उठली आणि तिने भरपूर इडल्या बनवल्या आणि गावात जाऊन ती विकू लागली. इडल्या घ्या, इडल्या, ताज्या ताज्या इडल्या घ्या. लक्ष्मी घरोघरी जाऊन इडली विकू लागली. लोकांना वाटलं की कुठे हॉटेलला जाऊन इडली खायची, आता तर आपल्या दारावरच टेस्टी इडली मिळू लागली आहे आणि ती सुद्धा हॉटेलपेक्षा स्वस्त. लोक खूप इडली विकत घेऊ लागले, पण काही लोक लक्ष्मीविषयी काही उलटसुलट बोलू लागले. एक बाई म्हणाली, अग ए लक्ष्मी, हे तू काय करतीयस? तुझा नवरा नोकरी करतो ना, मग तू ह्या इडल्या का विकतीयस? अग हे बरोबर दिसत नाही. त्यावर लक्ष्मी म्हणाली, कोणतेही काम छोटं किंवा मोठं नसतं. जर मी ह्या इडल्या नाही विकल्या तर माझं घर कसं चालेल? असे कितीतरी लोक टोमणा मारत असत, पण लक्ष्मी त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नसे. लक्ष्मीला इडली विकून दिवसभरात चांगला नफा मिळायचा. लक्ष्मी त्यामधून घर खर्च काढून बाकी पैसे बँकेत भरत असे. कार्तिक रोज तयार होऊन नोकरीच्या शोधात निघून जात असे, पण निराश होऊन घरी परत येत असे. असे काही महिने चालू होते. आता लक्ष्मी इडली सोबत वडा सुद्धा विकू लागली. इडल्या घ्या, वडे घ्या. यामुळे लक्ष्मीला आणखी फायदा होऊ लागला. एक वर्ष झाल्यानंतर लक्ष्मीने विचार केला की आता बँकेत भरपूर पैसे जमले असतील. तिने लगेच बँकेत जाऊन पैसे काढले. तिचे भरपूर पैसे जमले होते. ती खूप आनंदी झाली आणि कार्तिक जवळ आली आणि म्हणाली, अहो ऐकता का, तुम्हाला नोकरीच का करायची आहे? एखादा व्यवसाय का नाही करत तुम्ही? पण व्यवसाय करण्यासाठी पैशांची तर गरज असतेच ना, आणि ते माझ्याकडे नाहीयेत, कुठून आणणार? कार्तिकने विचारलं. मग लक्ष्मीने जमा केलेले पैसे दाखवले. त्या पैशांकडे बघून कार्तिकच्या डोळ्यात अश्रू आले. मग दोघांनी गावात एक इडली वड्याचं हॉटेल सुरू केलं आणि दोघे सुद्धा मन लावून काम करू लागले. यातून त्यांची चांगली प्रगती झाली. मग मित्रांनो, या गोष्टीमधून आपण हे शिकलो की कुठलंही काम हे लहान किंवा मोठं नसतं. जर कठीण परिस्थिती आली तर त्याला धाडसाने सामोरं जायला हवं.